गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न पार्ट्स ऑफ स्पीच। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय। तर इंग्रजी मध्ये शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत। इंग्रजी मध्ये शब्दांच्या किती जाती आहेत? 8 जाती आहेत। आपण जी वाक्य बोलतो त्यातील प्रत्येक शब्द या 8 जातीमध्येच असतो। म्हणजे आपण जे वाक्य बोलत असतो त्या प्रत्येक जातीचा शब्द हा काय असतो? या 8 जातीतलाच या ठिकाणी असतो। तर आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला दिसेल नाउन। तर आपण या ठिकाणी पाहूया नाउन म्हणजे काय। तर नाउन म्हणजे नाम। तर सृष्टीतील कोणत्याही मृत किंवा अमृत, आता सृष्टीतील कोणत्याही मृत किंवा अमृत घटकाला ओळखण्यासाठी वापरलेला शब्द म्हणजे काय आहे, याला नाम असं म्हणतो, बरोबर। तर तुम्हाला माहिती आहे नामाचे या ठिकाणी काही प्रकार पडतात। तर प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन। कोणते आहेत? अब्स्ट्रॅक्ट नाउन, असे आपल्याला या ठिकाणी प्रकार पडलेले दिसतात। तर तुम्हाला या ठिकाणी असं दिसेल की काही नामं आहेत, तर मुंबई आहे, सिटी आहे, त्याच्यानंतर टीम आहे, त्याच्यानंतर आहे या ठिकाणी शुगर आहे किंवा ऑनेस्टी आहे। तर हे सर्व नामं आपण या ठिकाणी वापरत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या या ठिकाणी शब्दांची जात आहे ती आहे या ठिकाणी प्रोनाउन। प्रोनाउन म्हणजे काय? तर सर्वनाम। जरा आपण काय म्हणत असतो? सर्वनाम। तर नामाऐवजी वापरलेला शब्द, नामाऐवजी वापरलेला शब्द म्हणजे काय असतं? सर्वनाम असतं। तर नामाची पुनरावृत्ती टाळणं हे सर्वनामाचं काय असतं? मुख्य कार्य असतं। नामाची पुनरावृत्ती टाळणं हे सर्वनामाचं काय? मुख्य कार्य आहे। तर नामाऐवजी वापरलेला कोणताही शब्द हा या ठिकाणी सर्वनाम असला तरी त्याच्या कार्यावरून त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात। आता सर्वनामाचे तुम्हाला माहिती आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार पडतात। जसे पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण पुरुषवाचक सर्वनामाचा वापर करत असतो, तसेच प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक सर्वनामाचा आपण वापर करत असतो, आणि निर्देश करण्यासाठी या ठिकाणी आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन किंवा दर्शक सर्वनामाचा वापर करत असतो। आणि दुसरा आहे इनडेफिनाइट प्रोनाउन। इनडेफिनाइट म्हणजे काय? अनिश्चित व्यक्ती, अनिश्चित प्राणी, अनिश्चित वस्तू दर्शवण्यासाठी आपण कशाचा वापर करत असतो? तर या ठिकाणी सर्वनामाचा वापर करतो। तर खाली काही उदाहरणं दिलेली आहेत बघा, तुम्हाला दिसत असतील। तर या ठिकाणी ही असेल, हू, दॅट, ठीक आहे ना, त्याच्यानंतर नाइदर, समवन, व्हॉट, एक्सेट्रा, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सर्वनामाचे काय तर उदाहरणं दिलेले असतात। मग आता या ठिकाणी जर आपण शब्दांच्या जाती पाहिल्या तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भाग पाहिलेले दिसतात। लक्षात, तर सर्वनाम हा भाग पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरा एक भाग पाहणार आहोत, तो अतिशय महत्वाचा आहे, तो आहे ऍब्जेक्टिव्ह। कोणता आहे? ऍब्जेक्टिव्ह। ऍब्जेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण। तर नामाबद्दल कोणत्याही स्वरूपाची अधिकची माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो? विशेषण असं म्हणतो। तर विशेषण हे नामाच्या पूर्वी येतं किंवा नामाच्या नंतर येतं? काय येतं? विशेषण हे नामाच्या पूर्वी येतं किंवा नामाच्या अगोदर सुद्धा येऊ शकतो, बरोबर। म्हणून त्यावरून विशेषणाचे दोन प्रकार पडत असतात। एक आहे ऍट्रिब्युटिव्ह ऍब्जेक्टिव्ह, म्हणजे त्याला आपण या ठिकाणी काय म्हणत असतो? आदि विशेषण। काय म्हणता येईल आपल्याला? आदि विशेषण। अरे लक्षात, म्हणजे नामाच्या पूर्वी जे विशेषण वापरले जातं त्याला आपण म्हणत असतो आदि विशेषण, आणि नामाच्या नंतर जे विशेषण वापरले जातं त्याला आपण म्हणत असतो विधी विशेषण। म्हणजे या ठिकाणी प्रेडिकेटिव्ह, ऍडजेक्टिव्ह असे विशेषणाचे या ठिकाणी मुख्य दोन प्रकार आपल्याला पडलेले दिसतात। तर विशेषणाच्या भागावरून तुमच्या एक लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की विशेषणाचं एक स्वरूप असतं, ज्या स्वरूपावरून त्याचे आपल्याला 9 प्रकार पडतात। तर ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहणारच आहोत। वेगवेगळ्या प्रकारचे विशेषणाचे कोणते 9 प्रकार पडतात ते आपण वेगवेगळ्या भागामध्ये या ठिकाणी विचार करणार आहोत। त्याच्यामध्ये आहे गुण विशेषण। कोणतं आहे? गुण विशेषण। संख्या विशेषण। आता संख्या म्हटलं की कुठलीही संख्या आपल्याला दिसते, है ना, 1, 2, 3, 4, पण वन कार, टू कार्स, ठीक आहे ना। तर असं जेव्हा आपण म्हणत असतो ते असतं संख्या विशेषण। त्याच्यानंतर आहे परिमाणवाचक विशेषण आणि दर्शक विशेषण, विभाजक विशेषण, असे विशेषणाचे या ठिकाणी आपल्याला प्रकार दिसतात, ओके। तर काही उदाहरणावरून असं लक्षात येईल तुम्हाला, क्लेवर असेल, फाईव्ह असेल, लिटल असेल किंवा धीस असेल किंवा नाइदर असेल, तर असे विशेषण या ठिकाणी आपल्याला दिसत असतात। आणि त्या विशेषणाचा आपण या ठिकाणी दररोजच्या जीवनामध्ये आपण काय करत असतो? वापर करत असतो, बरोबर। आता तुम्हाला हा भाग या ठिकाणी समजला असेल विद्यार्थी मित्रांनो। तर आता आपण या ठिकाणी दुसरा एक भाग पाहूया, वर्ब। तर वर्ब हा या ठिकाणी अतिशय महत्वाचा भाग आहे। वर्ब म्हणजे क्रियापद, बरोबर। वर्ब म्हणजे काय? क्रियापद।
क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. जर कुठलेही वाक्य तुम्हाला बनवायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे, क्रियापदाची गरज आहे. क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो, क्रियापद असं म्हणतो. आणि क्रियापद शब्द जसं क्रियापदे असतात तसे त्यांची अवस्था असते, तसे त्यांची स्थिती असते, मालकी असते, आणि या ठिकाणी असे अनेक शब्द आपण काय करत असतो की क्रियापदाचा वापर करत असतो. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं प्ले असेल, राईट असेल, वर्क असेल, हॅव असेल आणि इज डू, तर सहाय्यकारी क्रियापदाचा सुद्धा आपण क्रियापदामध्ये समावेश करत असतो. तर आपण क्रियापद हा भाग काळामध्ये आपण या ठिकाणी स्पष्टपणे पाहणार आहोत. तर हा इंट्रोडक्टरी भाग विद्यार्थी मित्रांनो आपण फक्त शिकत आहोत. तर दुसरा आहे आपल्याला महत्वाचा भाग आहे ऍडव्हर्ब. आता ऍडव्हर्ब म्हणजे तुम्हाला माहिती आहे क्रिया विशेषण, म्हणजे क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. काय आहे, क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो, तर या ठिकाणी क्रिया विशेषण असं म्हणतो. क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण म्हणतो. क्रिया केव्हा घडली, कुठे घडली, कशी घडली, किती वाजता घडली, है की नाही. तर याच्यावरून आपण ऍडव्हर्बचे प्रकार पडत असतात. आणि तुम्हाला माहिती आहे ब्युटिफुली असेल, ब्युटिफुल पासून ब्युटिफुल्ली आपण तयार करतो, स्लो पासून स्लोली तयार करत असतो, ऑलवेज, है की नाही, ऑलवेज म्हणजे नेहमी असेल, हिअर टुमारो आणि या ठिकाणी ट्वाइस, असे इतर अनेक प्रकारचे विशेषण आपण या ठिकाणी क्रिया विशेषणाचा वापर आपण वाक्यामध्ये करत असतो. तर यावरून तुमच्या एक लक्षात आलं असेल की क्रिया विशेषण हा भाग महत्वाचा आहे. आता दुसरा एक भाग आहे प्री पोझिशन. आता आपण त्याला काय म्हणत असतो, प्री पोझिशन. मग आता प्री पोझिशन म्हणजे काय, तर प्री म्हणजे अगोदर आणि पोझिशन म्हणजे काय, स्थितीच्या अगोदर. म्हणजे एखादी अवस्था असेल त्या अवस्थेच्या अगोदर जो शब्द वापरला जातो त्याला आपण प्री पोझिशन असं म्हणतो. राईट, म्हणजे यालाच आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. शब्दयोगी, शब्द म्हणजे काय, तर एखादा शब्द कोणताही अर्थपूर्ण अक्षराच्या समूहाला आपण शब्द म्हणतो. आणि योगी म्हणजे काय, जोडणारा, शब्दाला जोडणारा. कर्ता कर्म आणि पूरक, कर्ता कर्म आणि पूरक म्हणजे सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट, सही की नाही. कर्ता कर्म म्हणजे सब्जेक्ट ऑब्जेक्ट, सब्जेक्ट ऑब्जेक्ट अँड कॉम्प्लिमेंट यांना वाक्याची जोडण्याचं कार्य कोण करतं, तर कोणत्याही शब्दाची या ठिकाणी त्याच्यासाठी गरज नसते. तर आपल्याला सर्वात महत्वाचं असतं की वाक्य जोडण्यासाठी कोण मदत करत असतं, प्रीपोजिशन मदत करतं. ही बहुधा नामेच असतात, परंतु त्यापेक्षा वेगवेगळ्या अर्थाने सुद्धा नाम वाक्यात वापरावायचे झाल्यास त्याला वाक्याशी जोडण्यासाठी, त्याला वाक्याशी जोडण्यासाठी शब्दयोगी अव्ययाची गरज असते. बरोबर, मग शब्दयोगी अवयव कोणकोणते आहेत, इन असेल, ऑन असेल, अंडर असेल, इन टू असेल, बिटवीन असेल, हे शब्दयोगी अवयव आपण वाक्यात वापरत असतो. राईट, तर त्याच्यानंतर आहे कंजक्शन. आता सातवी प्रीपोझिशन आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच आहे मित्रांनो, ही या ठिकाणी कोणती आहे की कंजक्शन. कंजक्शन म्हणजे काय, उभयानवी. उभय म्हणजे काय, दोन, आणि नवी म्हणजे काय, संबंध. ज्याच्या सहाय्याने दोन संबंध जोडल्या जातात त्याला आपण या ठिकाणी काय म्हणत असतो, कंजक्शन असं म्हणत असतो. राईट, दोन एका जातीचे शब्द. आता दोन एका जातीचे शब्द असतील, एक तर नाउन नाउन असतील, नाही तर दुसरे असतील, प्रोनाउन प्रोनाउन असतील, किंवा वर्ब वर्ब असतील, तर हे जोडण्याचं कार्य कोण करत असतं, कंजक्शन करतं. म्हणजे एका जातीचे दोन शब्द जोडण्यासाठी ज्या शब्दाचा वापर केला जातो त्याला आपण काय म्हणत असतो, उभयानवी अव्यय. ओके, जसे या ठिकाणी आपण जर पाहिलं की जोडलेलं वाक्य संयुक्त वाक्य असतं किंवा त्याच्यापासून आपण मिश्र वाक्य सुद्धा बनवू शकतो. काही प्रसंगी केवळ वाक्य सुद्धा आपल्याला या ठिकाणी बनवता येत असतात. म्हणून उभयानवी अव्ययाचे आपल्याला दोन प्रकार या ठिकाणी पडत असतात, ते आपण या ठिकाणी सविस्तरपणे आपल्या पुढच्या भागामध्ये आपण लक्ष देणार आहोत. जसं जसं आपण या ठिकाणी ग्रामरचा भाग पुढे पुढे जाणार आहोत तसं तसं बघूया. तरी सुद्धा तुमच्या माहितीसाठी आपण या ठिकाणी थोडस सविस्तर लक्ष देऊया की यामध्ये पहिला भाग आहे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. कोऑर्डिनेटिंग म्हणजे काय, प्रधानत्व सूचक. त्याला काय म्हणतो आपण, प्रधानत्व सूचक उभयानवी अव्यय. आणि याचा वापर हा संयुक्त वाक्य करण्यासाठी वापरला जातो. आता संयुक्त वाक्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे कंपाऊंड सेंटेन्स. काय म्हणतो त्याला, कंपाऊंड सेंटेन्स. मग कोणकोणत्या शब्दाच्या सहाय्याने कंपाऊंड सेंटेन्स जोडल्या जातं, अँड असेल, बोथ असेल, ऍज वेल ऍज असेल, है की नाही, नॉट ओनली बट ऑल्सो, नायदर नॉर, है की नाही, आयदर ऑर, अदरवाइज, हाऊ एव्हर,
हेन्स फॉर दे आर फॉर असे शब्दाने या ठिकाणी संयुक्त वाक्य काय केले जातं जोडल्या जातं. तर आपण दुसरा या ठिकाणी भाग पाहिला तर सबऑर्डिनेटिंग कंजक्शन. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणजे काय तर गौणत्व सूचक उभयान्वयी अवयव. याचा वापर आपण मिश्र वाक्य करण्यासाठी करत असतो. मग मिश्र वाक्य कोणकोणते असतात? राय सुनायज असेल, नो सुनर दॅन असेल, हार्डली हेन असेल, वाईल असेल, द असेल, बिकॉज या ठिकाणी बिकॉज असेल, टील असेल, असे शब्द या ठिकाणी जोडले जातात. तुम्हाला अनेक प्रकारचे शब्द या ठिकाणी दिसत असतील. सो डॅट असेल, अनलेस असेल, दो आल दो असेल, दॅन असेल, सो असेल, है की नाही? अशा अनेक शब्दांचा हिअर हु या शब्दांचा वापर आपण कशासाठी करत असतो? दोन वाक्य जोडण्यासाठी करत असतो. म्हणून या ठिकाणी कोऑर्डिनेटिंग कंजक्शन आणि सबऑर्डिनेटिंग कंजक्शन हे आपण कंजक्शनचे दोन भाग या ठिकाणी पाहत असतो. तर तुम्हाला आता पुढे या ठिकाणी लक्षात आले असेल की कंजक्शन म्हणजे काय. तर कंजक्शनच्या नंतर आपण लास्टचा एक भाग पाहणार आहोत, तो आहे इंटरजेक्शन. कोणता आहे? इंटरजेक्शन. अतिशय सोपा भाग आहे. इंटरजेक्शन म्हणजे काय तर केवल प्रयोगी अव्यय. तर तीव्र स्वरूपाच्या भावना. कोणत्या स्वरूपाच्या भावना? तीव्र स्वरूपाच्या भावना या ठिकाणी वाक्यातून व्यक्त न करता उद्गारातून व्यक्त करणं. तर त्याला आपण या ठिकाणी उद्गारवाचक वाक्य असं म्हणतो. काय म्हणतो? उद्गारवाचक वाक्य. तर या ठिकाणी खूप अशा प्रकारचे उद्गारवाचक शब्द तुम्हाला दिसत असतील. तर ऑब्सोल्युटली आहे पहिला, त्याच्यानंतर आहे एक, एक बीम, अबॉय, अग्री, अलास्ट, है की नाही? ऑलरेडी, अटॅक, अमेन, एनी टाइम, सर्च, एनी हाव, एनी हू, एनी हाव, एज इफ, असे अनेक शब्द आपण या ठिकाणी काय करत असतो? वापरत असतो. म्हणजे तुम्हाला खूप शब्द या ठिकाणी दिसत असतील. एखाद्यावेळेस आपण वाव, वॉट, ठीक आहे ना, वॉट, उप्स उप्स, वाव, या, यस, यस, यल, ठीक आहे नाही? तर आपण योग्य अर्थानुसार असे शब्द काय करत असतो? वाक्यामध्ये वापरत असतो. तर ह्या शब्दाच्या 8 जाती आपण या ठिकाणी काय केलेल्या आहेत? शिकलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी सेंटेक्स महत्वाचा एक भाग पाहणार आहोत, सम बेसिक फॅक्ट्स अबाउट इंग्लिश. तर काही महत्वाचे फॅक्ट्स आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आहे, पहिला आहे सब्जेक्ट. इंग्रजी शिकायची असेल तर तुम्हाला सब्जेक्टची गरज असते. वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगतं त्याला आपण काय म्हणत असतो? उद्देश असं म्हणतो. वाक्य ज्याच्याबद्दल या ठिकाणी माहिती सांगतं त्याला आपण या ठिकाणी काय म्हणत असतो? उद्देश असं या ठिकाणी म्हणतो. आणि दुसऱ्या या ठिकाणी उद्देशालाच आपण काय म्हणत असतो? डूअर म्हणत असतो. जो क्रिया करतो त्याला कर्ता असं म्हणतात. जो क्रिया करतो त्याला आपण काय म्हणतो? कर्ता असं म्हणतो. आता तुम्हाला दिसत असेल राम वाज अ किंग सब्जेक्ट आहे आणि राम किल्ड रावणा हा डूअर आहे. म्हणजे राम किल्ड रावणा, जो क्रिया करतो त्याला कर्ता असं म्हणतात, म्हणजे डूअर म्हणतो. आता राम किल्ड, रामनं काय केले? रावणाला किल्ड केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी तो क्रिया करणार आहे. आणि राम वॉज अ किंग म्हणजे याच्याबद्दल वाक्यामध्ये माहिती सांगितली गेली राम बद्दल, म्हणून या ठिकाणी तो काय? सब्जेक्ट आहे, राईट. मग आता जर तुम्ही या ठिकाणी खाली एक नोट दिलेली आहे, तुम्हाला दिसत असेल की उद्देश व कर्ता, उद्देश व कर्ता यात जरी फरक असला तरी सुद्धा दोन्ही कसे असतात? सारखेच या ठिकाणी असतात. म्हणजे यामध्ये फरक असला तरी दोन्ही सारखेच असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा एक भाग आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म असं म्हणतात. ज्याच्यावर क्रिया घडते त्याला काय म्हणतात तुम्ही? कर्म असं म्हणत असतात. तर तुम्हाला पाठीमागे दिसत असेल की कर्म म्हणजे काय? ज्याच्यावर क्रिया घडते त्याला आपण या ठिकाणी कर्म असं म्हणतो. आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? तर पूरक. पूरक म्हणजे काय? कर्ता, क्रियापद, कर्म सोडून. कर्ता, क्रियापद आणि कर्म सोडून जो काही भाग या ठिकाणी शिल्लक राहतो त्याला तुम्ही आपण काय म्हणत असतो? या ठिकाणी कॉम्प्लिमेंट असं म्हणत असतो. म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्म सोडून वाक्यात अधिक भर घालणारा शब्द किंवा शब्द समूह म्हणजे या ठिकाणी पूरक होय. ओके, तर तुम्हाला ही भाग अंडरस्टँडिंग झालेला असेल. तर आपण बघूया की कोमल रोट अ लेटर यस्टरडे. आता या वाक्यामध्ये तुम्हाला असं दिसत असेल की कोमल रोट अ लेटर यस्टरडे. कोमल हा झाला आपला सब्जेक्ट, रोड झाला फॉर, लेटर काय झालं की ऑब्जेक्ट झालं, आणि यस्टरडे हे काय झालं? कर्म झालं. त्याच्यानंतर या ठिकाणी डूअर, रोड आपण जर पाहिलं, वर, लेटर, ऑब्जेक्ट, यस्टरडे आणि कॉम्प्लिमेंट असे शब्द आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक भाग महत्वाचा आहे प्रेडिकेट. प्रेडिकेट, प्रेडिकेट म्हणजे काय? विधेय. विधेय असा शब्द समूह असतो की ज्यात क्रियापद असून
ज्यामध्ये काय असतं, विधायामध्ये क्रियापद सुद्धा असतं. म्हणजे विधायामध्ये क्रियापद हे महत्वाचं आपल्याला असताना दिसतं. म्हणजे या ठिकाणी की विधेय असा शब्द समूह असतो की ज्यामध्ये क्रियापद असून ज्यामध्ये उद्देशाबद्दल काहीतरी माहिती सांगितल्या जाते, काय केल्या जाते, उद्देशाबद्दल माहिती देतं. यात या ठिकाणी काय कर्त्याविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या विशेषणाचा समावेश होत नाही. तर आपण जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की मॉम आस्क्ड मी टू गो टू द स्टोअर. मॉम आस्क्ड मी टू गो टू द स्टोअर म्हणजे आईने मला विचारलं की स्टोअर वर जायला. तर आता तुम्हाला माहिती आहे तर टाइप्स ऑफ सब्जेक्ट असतात, म्हणजे या ठिकाणी कर्त्याचे काही प्रकार आपल्याला दिसतात. मग कर्त्याचे प्रकार कोणते? वाक्याचा कर्ता एखादं नाम असतं, एखादं सर्वनाम असतं, किंवा एखादा शब्द समूह सुद्धा वाक्यामध्ये असतो. म्हणजे एखादं वाक्य सुद्धा या ठिकाणी सब्जेक्ट असू शकतं. आता तुम्हाला या ठिकाणी वाक्य दिसत असेल बघा, बर्ड्स हॅव फेदर्स. बर्ड्स हॅव फेदर्स म्हणजे पक्ष्यांनाही पंख असतं. आता बर्ड्स या ठिकाणी हे काय आहे, नाउन आहे. ते हा दे वेंट होम या वाक्यामध्ये दे हा सब्जेक्ट आहे आपला, आणि वेंट होम या ठिकाणी होम हे सुद्धा काय आहे, नाउन आहे. तर असे आपण या ठिकाणी शब्द काय करू शकतो, वापरू शकतो. टू सी द सन इज अ प्लेझंट. आता टू सी द सन इज अ प्लेझंट म्हणजे सूर्य पाहणं हे आल्हाददायक गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी इथं फ्रेज दिलेली आहे आणि व्हॉट ही सेड वॉज ट्रू, व्हॉट ही सेड हे सुद्धा या वाक्यामध्ये काय आहे, सब्जेक्ट आहे. म्हणजे सब्जेक्ट एखादं नाउन असू शकतं हे मी तुम्हाला सांगत होतो. तर आता तुम्हाला माहिती आहे की अतिशय महत्वाचा शब्द असतो एक क्लॉज. काय म्हणतो आपण त्याला, क्लॉज. मग क्लॉज म्हणजे काय, तर याच्यामध्ये एक कम्प्लीट सब्जेक्ट असतो. म्हणजे ज्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतं त्याला आपण क्लॉज असं म्हणतो. क्लॉज म्हणजे काय, उपवाक्य, राईट. एखादे नाम विशेषण, एखादं नाम किंवा विशेषण किंवा नाम वाक्याचा कर्ता काय असतं, वाक्याचा कर्ता असेल तर, वाक्याचा कर्ता असेल तर त्याला सिंपल कम्प्लीट सब्जेक्ट असे म्हणतात. म्हणजे राजूज रोड बाईक इज मच फास्टर दॅन हिज माउंटेन बाईक, किंवा माय फ्रेंड खुशी इज अ ग्रेट बास्केटबॉल प्लेअर. या दोन वाक्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या भागाचा अभ्यास करायचा आहे. आणि दुसरा एक भाग महत्वाचा आहे, कंपाऊंड सब्जेक्ट. कोणता आहे, कंपाऊंड सब्जेक्ट. दोनपेक्षा अधिक कर्ते जर उभयान्वयी अवयवाने जोडलेले असतात. मी पाठीमागे तुम्हाला सांगितलं होतं उभयान्वयी अवयव म्हणजे कंजंक्शन ने जोडलेले असतील तर त्याला आपण काय म्हणत असतो, कंपाऊंड सब्जेक्ट असं म्हणतो. उदाहरणार्थ डॉल्फिन अँड एलिफंट्स. या ठिकाणी तुम्हाला डॉल्फिन आणि एलिफंट हे काय दिसायला लागलेले आहेत, कर्ते दिसायला लागले. ते दोन या ठिकाणी आयन जोडलेले आहेत म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो, कंजंक्शन असं म्हणत असतो, राईट. म्हणून या ठिकाणी डॉल्फिन अँड एलिफंट्स आर हायली इंटेलिजंट क्रिएचर. तर या दोन वाक्यामध्ये तुम्हाला एक सब्जेक्ट आणि या ठिकाणी दोन सब्जेक्ट जोडलेले दिसतात, दोन नाम अँड न जोडलेले, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड सब्जेक्ट. किंवा बोथ मेन अँड वुमेन बोथ अँड न वाक्य जोडलेले आहेत म्हणून याला सुद्धा आपण काय म्हणत असतो, कम्प्लीट सब्जेक्ट, कंपाऊंड सब्जेक्ट असं या ठिकाणी म्हणत असतो. तर असे या ठिकाणी सब्जेक्ट तुम्ही पाहिलेले असतील तर पार्ट्स ऑफ स्पीच तुमच्या लक्षात आला असेल. तर नाम ही त्या घटकाची ओळख असते. आता तुम्ही पाहिलं होतं की नाउन म्हणजे काय, तर नाम ही त्या घटकाची काय असते, ओळख असते, राईट. मग आता लता, राम, अ बॉय, पेन या ठिकाणी हे जर तुम्ही शब्द पाहिले तर तुमच्या लक्षात येतील, पेन्सिल, अँगर, फिअर, औरंगाबाद, तर हे सगळे नाम आहेत, राईट. मग आता नामाचे काही फंक्शन असतं. आपण सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो नामाचे फंक्शन बघूया. तर नामाचं कार्य त्याच्या वाक्यातील स्थानावरून बदलतं, राईट. म्हणजे पहिल्यांदा आपण पाहतो सब्जेक्ट ऑफ द वर्ब. कविता सँग अ सॉन्ग म्हणजे सब्जेक्ट आहे, या ठिकाणी सब्जेक्ट कोणता आहे, कविता आहे. आणि या ठिकाणी सँगचा सब्जेक्ट कोणता आहे, कविता आहे. म्हणून सब्जेक्ट ऑफ द वर्ब हे नामाचं पहिलं कार्य आहे. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, क्रियापदाचं पूरक. सी इज अ टीचर. आता या ठिकाणी टीचर हे कॉम्प्लिमेंट म्हणून आलेलं आहे, म्हणून क्रियापद नंतर आलेलं नाम हे सुद्धा अधिक माहिती सांगत असतं. क्रियापदानंतर आलेलं नाम हे सुद्धा माहिती अधिक सांगत असेल तर त्याला क्रियापदाचं पूरक असे म्हणतात, बरोबर. आता तुमचा एक एक भाग लक्षात येत असेल. आणि लास्टचा भाग आहे ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब.
म्हणजे क्रियापदाचं कर्म. तर या ठिकाणी आय सॉ नितीन, आय सॉ नितीन. आता या ठिकाणी क्रियापदाच्या नंतर सॉच्या नंतर नितीन आलेला आहे, म्हणजे क्रियापद आल्यानंतर नामावर काही क्रिया घडत असेल तर अशा नामाबद्दल क्रियापदाचं कर्म असं म्हणतात, म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ द प्रीपोजिशन किंवा शब्दयोगी अव्ययाचे कर्म असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणतो. आय स्पोक टू नितीन, आय स्पोक टू नितीन म्हणजे शब्दयोगी अवयानंतर आलेल्या नामाबद्दल शब्दयोगी अवयाचं कर्म असं म्हणतात, म्हणजे त्याला या ठिकाणी काय म्हणत असतात, ऑब्जेक्ट ऑफ द प्रीपोजिशन असं या ठिकाणी म्हणतो. नामाचे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार पडलेले दिसतात विद्यार्थी मित्रांनो, तर ते अतिशय महत्वाचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि होईल तेवढं जेवढ्या मित्रांना तुम्ही काय करा, शेअर करा, जेणेकरून सर्वांना या ठिकाणी शिकण्याची काय मिळेल, संधी मिळेल. आणि पुढचा व्हिडिओ मी लवकरात लवकर तुम्हाला पाठवण्यासाठी काय करेल, प्रयत्न करेल.